नमस्कार, मी भगवान शेळटे सिंधुदुर्ग लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. कोरोनानं संपूर्ण जगाचं अर्थकारण बदललं असताना असा एक व्यवसाय शेती, ज्या व्यवसायानं अनेकांना सावरलाय. आज आपल्यासोबत कोकणात एक दोन दिग्गज शेतकरी आहेत, ज्यांनी या कोरोना काळात हतबल न होता शेती, सेंद्रिय शेती आणि त्याच्या जोडीला गोपालन हे व्यवसाय करून इथल्या तरुणांना रोजगार देत सक्षमपणे या कठीण काळात उभे राहिलेत. आपल्यासोबत आहेत सुवर्ण सिंधू गीर गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष सतीश जागृते सर, नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी आहेत पंचगव्य स्वास्थ्य सेवा केंद्राचे महेश सवसारे सर, तुमचंही स्वागत. सर, शेती म्हटलं की आणि शेतीपूरक व्यवसाय म्हटलं की अनेक लोक नाकामोर उठतात, म्हणजे आई वडील पण मुलांना सांगतात बाबा हे सोड, तू नोकरी कर. अशा परिस्थितीत तुम्ही एक सक्सेस शेतकरी म्हणून आज नावारूपास आलात, हे कसं घडलं, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? सर, कसं आहे, शेती हा शाश्वत उद्योग आहे. त्याला जर तुम्ही उद्योगाची व्याख्या दिली तर तुम्ही 100% त्याच्यातून सक्सेस मिळवू शकता. कसं आहे, म्हणजे आपण शेती फक्त करतो, आपल्या कोकणातले शेतकरी काय भात शेती केली, एक दोन महिने भात शेती केली की नंतर सर्व बंद करायचं. तर आम्ही काय केलं, गोपालन चालू केलं. पहिलं 2014-14 एंडिंगला गोपालन चालू केलं. गोपालनातून जे येणार शेण आहे, शेण गोमूत्र, त्याचा वापर करून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि त्याच्यातून उत्पन्न हे रासायनिक शेतीपेक्षा जास्त येतं. प्लस त्याची आरोग्याच्या दृष्टीने लोकांना आरोग्याच्या दृष्टीने त्याची उपलब्धता चांगली आहे आणि त्याचा जे मार्केट व्हॅल्यू, त्याचा रेट, त्याचा तो जास्त मिळतो. नक्कीच नक्कीच. त्यामुळे आम्ही आम्हाला हे व्यापार म्हणजे उद्योगाच्या दृष्टीने हे शेती हा शाश्वत उद्योग आहे असं तर मी आज सांगेन तुम्हाला. नक्की सर. सर, तुम्हाला विचारेन तुमच्या दुकानबद्दल. मी असं ऐकलं होतं की यापूर्वी एका व्यवसायात, त्या व्यवसायाचं नाव नाही घेत, पण आर्थिक मोठा फटका बसला होता आणि त्या फटक्यातून सावरत पुन्हा गोपालनाकडे वळालात आणि त्यात पुन्हा एका विशेष वेगळ्या उंचीवरती पोहोचले आहेत. व्यवसाय म्हटला की एका व्यवसायात लॉस झाला की शक्यतो इथला तरुण मोठ्या व्यवसायामध्ये ज्या वेळेला धोका निर्माण झाला, परंतु तो धोका जरी असला तरी गावामधली आपली नाळ, सतीशजी सर म्हणजे सतीशजी ज्या गोष्टींच्या कल्पनेतलं गावातल्या विकासाचं धोरण, तर खरं तर की लोक शेती करतात, शेती आणि बागायती करतात, परंतु त्याला का थोडी मर्यादा येते. इथे आम्ही जो विषय आणला तो देशी गोपालनाचा. देशी गाई म्हटले की लोकांना सध्या जर्सी किंवा एचएफ दिसते, खरं तर देशी गाई ती देशी गाई नव्हे, जी आपली स्थानिक इथली गावठी गाय असते किंवा ज्या त्या राज्याच्या प्रांतानुसार भागानुसार जिथे त्या, समजा पश्चिम महाराष्ट्रात खिलार असेल, गुजरातमध्ये गीर असेल, राजस्थानमध्ये थारपारकर असेल, अशा गाई. तर आम्ही त्या गीर गाई आणल्या. सुरुवातीला गीर गाई आणण्यामागचा उद्देश असा होता की ती देशी आहे. काही लोकांना ते पट्ट न पट्ट तो विषय अलग आहे, परंतु देशी गाईचं जेव्हा आपण इथे शेतकरी हा गावठी गाईपासून का आले तो चालला, या ठिकाणी का वळला, किंवा दुग्ध व्यवसाय हा का आपल्या कोकणामध्ये रुजत नाही आहे किंवा होत नाही, याचं कारण असं आहे की आपल्याला शेतकरी आपल्याकडे जी असलेली गाय, कोकण गिड्ड गाय किंवा स्थानिक गाय, याचं उत्पन्न कमी आहे. उत्पन्न कमी म्हणजे दुधाचं, का फक्त गायकडे आपण दूध म्हणून बघितलं जातं, पण दुधाच्या व्यतिरिक्त तिचं गोमय आहे, गोमूत्र आहे, याच्याकडे कधी आपण विचारच केला नाही की त्याच्यातून आपल्यातून असं आपल्याला फायदे आहेत. आम्ही त्याच्यामुळे तो जागृती साहेबांच्या कल्पनेतून, सुवर्ण कोकणच्या त्यांनी पूर्वी किल्ल्या कामातून माध्यमातून देशी गायीकडे वळताना गीर गायींची निवड केली आणि गीर गायी एवढ्यासाठी निवडले की त्याचं बॉडी लँग्वेज, म्हणजे गाय मोठ्या पद्धतीची आहेत, त्यांची दुधाची क्षमता जास्त आहे, त्यांची देणारी इतर गव्य आहेत म्हणजे गोमूत्र आणि गोमय, याची जास्त संख्या मिळते. म्हणजे आपण इथल्या गायीचा विचार केला, 1 ते 1.5 लिटर दूध देते गीर गाय, आपल्याला 10-15-20 लिटर दूध देऊ शकते आपल्या व्यवस्थापनामध्ये, आणि गायीचं गोमूत्राची देण्याची कपॅसिटी पण जास्त आहे, 5 ते 10 लिटर दिवसाला गोमूत्र मिळू शकतं, आणि गोमय पण त्याच पद्धतीने, गोमय म्हणजे शेण, शेणाची पण उपलब्धता त्याच्याकडून जास्त होते. मग जसं तिला आपण सांभाळू तशा पद्धतीने आपल्याला तिचं उत्पन्न मिळत असतं, आणि हाच नेमका धागा पकडून आम्ही गीर गायीचा व्यवसाय सुरू केला. नक्की सर. सरांनी म्हटलं तसं गाय पालना म्हटलं की लोक जर्सी गाय घ्यायला येतात, पण सरांनी म्हटलं तर गावठी गायीचं महत्व, या गावठी गाय, जर्सी गाय आणि गीर गाय या सगळ्यांचा एक बदल किंवा फायदे सविस्तर जरा तुम्ही सांगू शकाल का? सर, काय झालं, आपल्याकडे 1960 नंतर हा ट्रेड आला आपल्याकडे जर्सी आणि याच्या म्हणजे क्रॉस गायींचा किंवा बाहेरील गायींचा जो ह्या आला 1960 नंतर, आणि त्याच्यानंतर विचार केला तर 1960 नंतर आपल्याकडे डायबिटीस वगैरे हे जे आजार आले ते त्या दुधामुळे, दुधापासून आले.
त्याचं संशोधन झालं 1993 लगभग बऱ्याचशा देशांनी संशोधन केलं. इतके डायबिटीज वाढण्यात हे कारण त्याच्यातलं एक कारण हे आहे की आपण जे पीत असलेलं दूध ते पण डायबिटीज वाढण्यात पुराव्यानिशी तुम्ही सांगू शकाल. हा ते पुराव्यानी सिद्ध केलं ना, विविध शास्त्रज्ञांनी ते सिद्ध केलंय की देशी गायीचं दूध पिल्यानंतर आपल्याकडे तुम्ही सह्याद्रीच्या पट्ट्यात लोकांचं बघा आयुर्मान किती आहे आणि शहरातल्या लोकांचं बघा आयुर्मान किती आहे. आणि जो सह्याद्रीचा पट्टा आहे जिकडे जे अजून तुम्हाला हे कोकण गिद्ध ती पण देशी गाई आहे, ती कोकण गिद्धच जे लोक दूध पितात दूध दही ताक जे काही पितात त्यांचं तुम्ही आयुष्य बघा आयुष्यमान बघा किंवा आरोग्य बघा. आणि आपलं आता नॉर्मल आपण आता सिटीत राहतो, आता समजा सावंतवाडी असेल कणकवली असेल ज्या ह्या सिटीतल्या लोकांचा आयुर्मान बघा 100% फरक असेल. मुंबई पर्यंत जायची गरजच नाही आपल्याला. सर काय वाटतं ह्या तुम्ही म्हणाल तसं ह्या जर्सी आणि विदेशी गायींच्या नादात देशी गाई कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसतात किंवा इथले गोठे बऱ्यापैकी ओस पडलेले दिसतात कोकणातले, या म्हणजे चिंता करणारी परिस्थिती आहे, याबद्दल काय सांगाल सर? सर काय ऍक्च्युली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पहिले पूर्वी आपली आता कसं आपण शेतीकडे कार्पोरेट दृष्टीने बघायला पाहिजे किंवा हे गोपालन कुठलाही उद्योग असेल, पूर्वी कसं एक कुटुंब असायचं त्याच्यात तीन चार मुलं असायची, एक दोन सिटी म्हणजे शहरामध्ये जायचे, एक दोन गोपालन करायचे म्हणजे गाईकडे जायचे रानामध्ये गाई घेऊन, कोण शेती म्हणजे घरी शेती करायचा कोण घर बघायचं असं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला त्यावेळेला सर्व चालायचं. पण जसं जसं आपलं शहरीकरणाचा ओघ वाढला एकत्र कुटुंब पद्धती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, तर आता लोकांनी म्हणजे तरुणांनी काय करायला पाहिजे ते एकत्र येऊन कार्पोरेट फार्मिंग प्रमाणे एकत्र येऊन करायला पाहिजे. समजा एखादा शहरामध्ये आहे तो त्यांनी फायनान्स केलं पाहिजे, एखादा जो अंगमेहनतीचं काम करतोय गावामध्ये त्याने ते अंगमेहनतीचं काम केलं पाहिजे. असं करून जर ते हा जर ह्या नामशेष होणाऱ्या गायी किंवा जी शेती असेल ती वाचवायची असेल किंवा आपला रोजगार वाढवायचा असेल कोकणामध्ये तर हे कार्पोरेट फार्मिंग शिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणजे असं केलं तर कोकणातलं चित्र बदल 100% सर 100% बदलू शकतं. तर का एकच माणूस सर्व तुमचं मार्केटिंग तुमचं प्रोडक्शन किंवा म्हणजे व्यवस्थापन हे सगळं नाही करू शकत. जर ते चार लोकांनी चार ठिकाणचं काम केलं तर 100% हा जो आपली कोकणातली शेती वाचेल आणि कोकणातला जो तरुण जो आहे तो ज्याला शहराकडे जायचं ओघ आहे त्याचा नक्की सर तुम्ही म्हणाल तो थांबू शकतो. म्हणजे गावातल्या तरुणांचा शहराकडे जाण्याचा ओघ आहे. पण एक माझा एक प्रश्न आहे की मलाही आवड आहे शेती करायची, पण असे तरुण तुमच्याकडे येतात का म्हणजे माहिती मिळण्यासाठी, तुमचा सक्सेस बघून तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता की ही परिस्थिती काय नक्की चित्र कसं दिसतंय? सर येतात ना. म्हणजे कसं असतं गावापेक्षा आजूबाजूच्या गावातले लोक जास्त येतात. म्हणजे मी तर असं मला केव्हा केव्हा ते खंत वाटते आपल्या गावातले लोक येत नाहीत जवळ, पण बाकीच्या तालुक्यातले. आता आम्ही वैभवडीत काम करतो बरोबर, म्हणजे मांगवलीमध्ये काम करतो, मांगवलीतल्या तरुणांपेक्षा इतर तालुक्यातले तरुण इव्हन कराड सातारा तिकडची लोक येतात आमचं गोपाल बघायला. मार्गदर्शन केलं कोकणातला तरुण कुठेतरी मागे वाटते तुम्हाला? वाटतं ना, तिखंत आहे. कारण का इव्हन कोकणातला माणूस वैभवडीतला माणूस येऊन आपल्याकडे हे करतो विचारणा करतो, सावंतवाडीतला माणूस येऊन विचारणा करू शकतो, कणकवलीतला येऊ शकतो, पण जवळचे लोक लवकर ते अट्रॅक्ट होत नाहीत. आज सर खरी गरज आहे की आज जे व्यवसाय चालला आहे कोकणात असू देत कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपाचे जे व्यवसाय चालले उद्योग आपण जे बघतो त्यामध्ये मुंबई स्थित झालेले लोक नंतर चार पैसे साठल्यानंतर जे मागे फिरले ते जिल्ह्यात कधी उद्योग करतात, पण त्यांना रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट म्हणा किंवा थोडीशी स्थिर स्थावर झाले आर्थिक स्थिर स्थावर आल्यानंतर जे काही लोक काम करतात ते लक्ष द्यायला लागले, फळबागा असू देत कुठले वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय असू देत. पण इथला स्थानिक तरुण हा फक्त शिक्षण झाल्यानंतर तो नोकरी बघतो, नोकरीचे पर्याय सगळे बंद झालेले आहेत. राहिला प्रश्न फक्त त्यांनी उद्योग व्यवसाय करणं, स्वतःची जर कॅपॅसिटी नसेल तर आता जसे जागृत साहेब म्हणले की दुसऱ्याची मदत घेऊन आर्थिक मदत घेऊन आपण स्वतः स्वावलंबी बनणं आणि एखादा उद्योग निर्माण करणं हीच खरी काळाची गरज आहे. इथला तरुण सिंधुदुर्गातला तरुण जर अशा पद्धतीने जर वागला तर निश्चितपणे त्याचे दिवस चांगले असतील. कारण कसं आहे की आर्थिक मदत मुंबईतून येऊ शकते पण स्वतः कष्ट करायची, कारण हा गोपालन हा व्यवसाय इतका चिकाटीचा आहे
की तो लोकांनी सोडला कारण त्याचं 24 तास त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि ते आपल्याला सवड नाही आहे. इतर उद्योग बघितला तुम्ही, कुठली कन्स्ट्रक्शन असू दे, कुठली फॅक्टरी असू देत, काही तास काही काळ बंद असले तरी काय पर्याय नसतो, त्याला काही टेन्शन नसतं. तिथे सकाळी पहाटेपासून रात्री 24 तास त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं आणि हीच नेमकी खोच आहे की लोक तरुण पिढीला ती नको आहे, म्हणजे पूर्णपणे गुंतलेल्या गेलं माणसाला नको आहे. आणि ते जर जोपर्यंत करत नाही असं म्हणायचं तुम्हाला, त्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, असं जॉब पाहिजेत आणि फटकन पैसे पाहिजेत, तर याच्यामध्ये फटकन पैसे नाही मिळू शकत. इझीमध्ये पैसे मिळू शकणार नाही कारण याच्यामध्ये चिकाटी आहे. एक वर्ष दोन वर्ष आम्ही जे 2014-15 पासून काम करतोय, तर अगदी असं मोठं प्रॉफिट असं जरी नसलं तर आमचं जे डेव्हलपमेंट आहे ती त्याच्यातूनच होत चालली. सुरुवातीला 10 गाई आणले सुरू केलंय, आता ते 60-70 गोवंश झालं, 100 आसपास गेलं असतं, पण आपण काही विकले, काही आजारी पडून हे होतं, अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे 100 पर्यंतच आमचा गोवंश झाला आतापर्यंत, तोच प्रॉफिट आहे खरं. आणि आमचा उद्देश देशी गाई पालण्यापासून, आम्ही एक देशी गाईचं महत्व जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगेन की केवळ देशी गाई की गावठी गाईचं महत्व हे भारतीय संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये त्याचं खूप महत्व आहे. फक्त ते ज्ञान आता पुस्तकी ज्ञानमध्ये नाही आहे, शिकवलेल्या ज्ञानामध्ये नाही आहे, त्यामुळे आपण गाईला विसरलोय. पण गावठी गाय किंवा स्थानिक गायीचं जे महत्व फक्त आपण नैवेद्यापूर्ती करतोय की धार्मिक दृष्टीकडून विचार करतोय तो साफ चुकीचा आहे. म्हणजे चुकीचा म्हणण्याचा उद्देश आहे की ते लोक अगदी हाताच्या बोटावरची माणसं असतील की त्याला आध्यात्मिक त्याला स्वरूप देऊन धार्मिक स्वरूप देऊन करतायत. परंतु खरी गायीचं महत्व काय, तर गाय हे फक्त काय शेतीसाठीच आपण म्हणतो असं नाही. पूर्वी शेतीसाठी होते, पूर्वीची शेती होती ती गायी आधारित होती, गो आधारित होती, आणि गो आधारित शेतीमुळे संपूर्ण आरोग्य चांगलं होतं, संपूर्ण पर्यावरण चांगलं होतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्या गायी आधारित आपली शेती, भारतीय संस्कृती आपण म्हणतो, भारतीय शेती प्रधान देश असं म्हणतो आणि तो नामोल्य कायम आपण करतो. पण खरं शेतीचं मूळ काय होतं, तर तिथे देशी गाय होती, गावठी गाय होती, ती कुठल्याही प्रांतातली असू दे, माझ्याकडे गायी जास्त तो श्रीमंत असं, हा श्रीमंत म्हणजे धनधन म्हणजे अगदी तो त्याला समृद्ध शेतकरी असं म्हटलं जातं. समृद्ध शेतकरी म्हणतात, पूर्वीचा एक शब्द वेगळा होता. तर देशी गायीचा विचार करताना जर गाव गायीचा फक्त आपण दूध हा विचार केला तर नक्कीच त्याचा तोटा आहे. आणि म्हणून लोकांनी गायी सोडलेत, त्यांना एकतर मगाचा मुद्दा म्हटलं की त्यांना पूर्णपणे त्याच्यावर लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे, की वेळ देऊ इच्छित नाही, कारण त्याचं तेवढं मोठं पद्धतीने उत्पादन होत नाही. पण मला असं म्हणायचं की एक गावठी गाय जरच विचार केला की एक देशी गायचा विचार केला, फक्त दूध हा विचार न करता, आमचा तर दूध हा आम्ही बाहेर प्रॉडक्ट म्हणतोय, मुख्य त्याचं गोमूत्र हा आम्ही विषय केलाय. गोमूत्र एवढ्यासाठी केलं की गोमूत्र आणि शेण याच्यामध्ये अफाट पैसा होऊ शकतोय, भविष्याची त्याची गरज आहे. कारण दूध हे तिचं जरी कमी मिळत असलं तर तिचं गोमय आणि गोमूत्र हे खूप मिळतं आणि त्याच्यावरती भरपूर प्रकारचे आपल्याला उत्पादन घेता येतात आणि ते त्याच्यातूनच आपल्याला खरी आर्थिक समृद्धी मिळू शकते. आणि त्यासाठी प्रत्येक घरोघरी गाय ही आपल्याला फक्त शेती आधारासाठी नाही तर पर्यावरणाचं पण संतुलन राखते, आरोग्याचं संतुलन राखते. कारण शेती गो आधारित जर शेती केली तर आपलं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहणार आहे. आता जे परिसरामध्ये किंवा समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये सगळं चाललंय ते रासायनिक खतांचा भरमसाठ वापर आणि त्या निर्माण झालेली आपल्या आरोग्याची बदल म्हणजे आरोग्यातले त्रास आणि त्यामुळे आज संपूर्ण पिढी खराब होत चालली. जन्मजात मुलापासून आज 30-40 मुलापर्यंत कधी अटॅक येतोय, कधी डायबिटीस सुरू झालाय, हे सगळे जे आजार निर्माण झाले त्याचं कारणच आहे की आपण रासायनिक शेतीकडे वळलो, भरमसाठ रासायनिक शेती खतं वापरायला गेली. आता आपल्या भागात जरी कोकण महामध्ये जरी त्याचं प्रमाण कमी असलं तर शेतीचं पण प्रमाण कमी आहे. पण जे काही शेतकरी हाताच्या बोटावरची शेती करतायत, मला वाटतं की 10% शेतकरी पण शेती करत नाहीयेत, मग ते शेती करतात ते रासायनिक खतांचा वापर करून करतात आणि त्यामुळे त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगायला लागतात. पर्याय नसल्यामुळे लोक शेतीचा उपयोग तो धनधान्य जे पिकलं जात आहे ते आपण वापरत आणतो. पण जेव्हा हे गायी आधारित सगळं धनधान्य होईल, तयार होईल, त्या निश्चितपणे पूर्वीचा काळ आपल्याला बघायला मिळेल, 50-60 वर्षापूर्वीचा काळ आपल्याला बघायला मिळेल. सरांनी म्हटलं तसं रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होतोय, पण तुमची एकंदरीत मी सक्सेस स्टोरी पाहताना तुम्ही पण एक अजून एक प्रॉडक्ट म्हणजे गांडूळ खत किंवा सेंद्रिय शेती हे पण चालू आहे, म्हणजे ह्याबद्दल काय सांगा सविस्तर. सर काय असतं आपल्याला जेव्हा शेती किंवा गाय हे करताना त्या शेती आधारित उद्योग, शेती पूरक उद्योग, जोपर्यंत तुम्ही शेती पूरक उद्योग करत नाही तोपर्यंत तुमचं कुटुंब सक्सेस होत नाही. पूर्वी पण बघा, पूर्वीच्या काळी तुमच्या जर एखादं कुटुंब असेल त्याच्याकडे 4 कोंबड्या होत्या, 2 बकऱ्या होत्या, 2-4 गायी होत्या, ते नॉर्मल कुटुंब असेल तरी पण हे सगळं होतं. मग त्याला कुठेही बाहेर अडचणीच्या वेळेला मग त्याच्यावरती तो त्याचा सर्व आपलं अडचण निघून जायची, त्याला कुठे बाहेर बँकेकडे वगैरे लोन वगैरे करायला जायची गरज नाही. जो त्याला 2-5 हजार लागले बकरा विकला त्याचं काम होत. तसंच प्रत्येक उद्योग आता आपलं गायीचं दूध आहे, दूध पासून आपलं उत्पन्न आणि खर्च त्याच्यात गायीचं ताळमेळ बसत नाही. मग तो शेण आहे, शेणापासून जर आपण आम्ही काय करतो बायोगॅस निर्मि हे करतो, म्हणजे तो तिथल्या कुटुंबांना
जे आपली शेतीवर काम करणारी लोक मोठा खर्च तो सिलेंडरचा दर महिन्याचा एक एका कुटुंबाला 1000 रुपये लागतो. तिथे आपले 3 ते 4 कुटुंब राहतात तर ते 3-4 हजार रुपये आपले ते वाचतात. बरोबर. त्याच्यानंतर ती स्लरी निघते आणि जो चोथा निघतो याचा त्याच्यापासून आम्ही ते गांडूळ खत बनवतो. पण तिकडे आपल्याला गॅस पण मिळाला. त्याच्यानंतर ती स्लरी म्हणजे त्यातून जो मिथेन वायू असतो तो आपण त्याच्यापासून गॅस बनवतो. तो गॅस बनल्यानंतर शेतीला मिथेन वायू नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याच्यापासून नुकसान होतं क्रॉपचं. लोक काय करतात शेणखत पण टाकताना काय करतात माहितीये का, पुरे शेण घेतात आणि ते शेतीत टाकतात. त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होतं. त्यातला मिथेन वायू निघाला पाहिजे. मिथेन वायू निघाला पाहिजे म्हणजे ते शेण एकतर आपल्याकडे पूर्वी होतं शेण काही की आज टाकलं की दुसऱ्या वर्षी ते वापरायचं ते बरोबर त्याच्यातला मिथेन वायू निघत होता. पण त्याच्यामध्ये त्याच्यात जी आपल्याला जे प्रोटीन पाहिजे ते मिळत नाही. पण आता आपण काय करतो ते हे काढलं मिथेन वायू आपण गॅस म्हणून वापरला जातो. त्याच्यानंतर ते गांडूळ खत बनवतो. मग त्याच्यामध्ये गांडूळ खत ते स्लरीमुळे गांडूळांना त्याचं खाद्य चांगलं आणि लवकर मिळतं. नक्की. याच्यानंतर आर्थिक फायद्याचं गणित कसं जुळवतात? आता तुम्हाला समजा ना 2-3 रुपये समजा तुम्हाला खर्च येतो गांडूळ खत बनवायला. 3 रुपया पर केजी खर्च येतो. आज गांडूळ खत 12-15 रुपये जागेवरून घेऊन जातात लोक. आणि म्हणजे तुम्हाला कुठलीही मार्केटिंग करायला लागत नाही. आज एवढं त्याला मागणी प्रचंड मागणी गांडूळ खताला. मुंबई पुणा मध्ये ह्या तुमच्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये 100 रुपये किलोनी तो जर 1 किलोचं पॅकिंग केलं तुम्ही आणि विकलं थोडस चांगलं मार्केटिंग केलं आणि तर 100 रुपये किलोनी जातात. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये गांडूळ खताचा प्रोजेक्ट तुम्ही वेगळा केलाय? हो केलाय ना. गांडूळ खताचा प्रोजेक्ट डिमांड आहे. मागणी भरपूर मागणी आहे त्याला. तेवढं आम्ही पूर्ण नाही करू शकत. डिमांड आहे पण तुम्ही मागणी पूर्ण करू शकत अशी परिस्थिती आहे. नक्कीच. सर तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की शेती आणि ह्या गोपालनात ते प्रोडक्ट आयुर्वेदिक काही तुम्ही प्रोडक्ट बनवता असं कळत. ह्या प्रोडक्ट बद्दल जरा माहिती आणि कोणते प्रोडक्ट आहेत त्याचे उपयोग जरा आमच्या दर्शकांना सांगाल का? खरं सर जागर साहेबांच्या प्रेरणेनंतर आपण गोपालन सुरू केलं. गोपालन केल्यानंतर आम्हाला फक्त आपल्याला सर्वसामान्यांना माहिती असतं फक्त त्याचं दूध शेण एवढंच फक्त माहिती होतं शेतीचा उपयोग होता. पण खरं तर याच्यामध्ये पंचगव्य उत्पादन म्हणजे गायीचं दूध दही तूप गोमूत्र गोमय याला जे आपण पंचगव्य म्हणतो त्या पंचगव्यापासून औषधी निर्माण करता येतात याची कल्पनाही नव्हती आम्हाला. पुसटची नव्हती. साहेबांनी गायी सुरुवात केली. गायी आणल्यानंतर आपण तोपर्यंत माझा वेगळा व्यवसाय होता की विषयही डोक्यात नव्हता. समाजकारण आणि राजकारणाचा विषय होता. जेव्हा प्रत्यक्ष मी त्यांनी आणलेली त्यांची मित्रमंडळी आणि मार्गदर्शक आणले आणि त्यांनी आमची एक पहिली बैठक झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की गायीचं कोणतीही वस्तू फुगर जात नाही. कोणतीही गोष्ट जसं आपण नारळ कल्पवृक्ष म्हणतो तसं गायीचं आहे की गायीचं दूध म्हणजे दूध तर आपण घेतो गोमूत्रही फुगर जात नाही. गोमूत्रापासून आपल्याला विविध प्रकारची औषधं विविध प्रकारची जैविक खतं बनवता येतात. शेणापासून आपल्याला विविध प्रकारची खतं बनवता येतात. आणि गायीचे हे पंचगव्य दूध दही तूप दूध आपण काय करतो पितोच नाही तर दुधाचे आपण विविध प्रकारचे उपप्रकार वस्तू बनवतो. सध्या तर आम्ही फक्त दुधापासून तूपच बनवतो. पण दुधापासून दूध दही झालं दहीपासून तूप झालं दूध दही तूप आणि गोमूत्र गोमय याला जे पंचगव्य याला आयुर्वेदाच्या वनस्पतींची जोड देऊन मी वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्याच्या आजारावरती साधारण मी 20 ते 25 प्रकारचे अर्क गोअर्क जे माणसासाठी उपयुक्त आहेत. खरं तर त्याला आयुष मंत्रालयाची अजून मान्यता नाहीये किंवा मिळत नाहीये तो थोडं दुर्दैव आहे आपल्या या याच्यामध्ये. परंतु गायीच्या ह्या गोमूत्रापासून कारण हे म्हटलंय गोमय वस्ते लक्ष्मी गोमूत्र धन्वंतरी एक सुभाषित आहे. परंतु खरंच त्याच्यामध्ये भारतीय आयुर्वेदाचा फायदा आपण भारतीय लोक घेतो का तर नाही. आपण टोटली आयुर्वेदिकच्या आहारी जाऊन आपण ह्या चुकीच्या पद्धतीनं आपली जी दिनचर्या चालली आहे आपलं जे खानपान चाललंय आहार चाललाय झोपेच्या वेळा हे सगळं बदलल्यामुळे ते आपण नाही त्याच्यामध्ये 100% बदल करू शकत आहे. परंतु जर एक गाय प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या दारात असेल आपण आपल्या कोकणचा विचार करू जिल्ह्याचा विचार जर करायचं म्हटलं म्हणजे संपूर्ण राज्यासाठी किंवा देशासाठी ती गरजेची गोष्ट आहे. परंतु आपण सुरुवात इथून जर केली प्रत्येक घरोघरी जर एक गाय असेल तर त्याला दूध हे पूर्णाने आपण म्हणतो आपण वाचनात फक्त आणलंय तर दूध हे पूर्णाने जरी झालं तसंच त्याचं तो मिळणार दही त्याचं ताक ताकापासूनच्या आरोग्याला फायदे तुपापासूनच्या आरोग्याला फायदे इतके आपल्यातून आहेत. आणि त्याच्यापासून आम्ही साधारण 42 प्रकारचे उत्पादन बनवतो. 18 ते 20 प्रकारचे अर्क बनवतो जे प्रत्येक विविध आधारावरती उपयोगी ठरतात. आणि माझा 5 वर्ष गेली अनुभव आहे कारण मी पंचगव्य चिकित्सा केंद्र चालू जेव्हा केलं ते मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य हा कोर्स केला त्याची चेन्नईला एक्झाम दिली आणि 5 वर्ष मी प्रॅक्टिस करतो. साधारण 2 ते 2500 लोकांना मी पण चिकित्सा केली त्यांच्यावरती. खरं त्याला मान्यता आहे हा पुढचा भाग झाला त्याच्याशी मला काय हे वाटत नाही. परंतु आम्ही ज्या लोकांना उपचार केलं तर त्यामध्ये इतके फायदे आपल्यातून त्याचे झाले. खूप लोक दुर्दैवाच्यातून बरे होण्याचं ताकद हे गोमूत्रामध्ये आहे या गोमयामध्ये आहे. आणि प्रत्येक गोष्टीची आपण आता साधारण दुधाचं म्हणजे म्हटलं तर दूध आणि तूपच म्हणतोय तर गोमूत्राचे विविध अर्क बनवतोय गोमूत्राच्यापासून आपण घनवट्या बनवतोय
गोमयापासून आपण त्याचे साबण शॅम्पू बनवतोय, म्हणजे अशा ह्या पंचगव्यातून आम्ही दूध दही तूप गोमूत्र पंचगव्य म्हणतोय पुन्हा पुन्हा, याचा उपयोग करून साबण शॅम्पू केशतेल मॉलिशतेल नेत्रौषधी कर्णौषधी विविध प्रकारचे मलम विविध प्रकारचे अर्क असे 42 प्रकारचे प्रोडक्ट आपण आता सध्या सेल करतो. आणि डिमांड सर कशी आहे? डिमांड असंच आहे की लोकांना आमची पब्लिसिटी आपल्यासारख्या माध्यमातून झाली, कारण विविध प्रकारच्या माध्यमं पेपर मीडिया असू दे किंवा आपल्या डिजिटल ह्याच्या मिल्टर ह्या मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे त्याच्यातून आमची खूप अशी प्रसिद्धी झाली. आणि त्याचा फायदा एवढ्यासाठी झाला की जसं जागृत साहेब म्हणले की आपण गावाचा किंवा तालुक्यातले लोक कमी ओळखत असतील, पण तालुक्याच्या बाहेरचे इव्हन संपूर्ण महाराष्ट्रात लोक आपल्याला ओळखतात. त्याचं कारण का की अशी सेंटर सुरू केल्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे ते जास्त त्याचा फायदा घ्यायला लागले. आणि आरोग्यावरती अगदी मला अभिमान आहे, तो मध्यमवर्गापेक्षा वरच्या लोक आपल्याकडे जास्त अप्रोचमध्ये आहेत की ज्यांना तिकडे ते वळत आहेत. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार आपण करू शकत नाही, कारण तो डॉक्टरकडे जातो. मध्यमवर्गीय याच्यावरती अविश्वास दाखवतो, पण वरची जी सुशिक्षित पिढी आत्ताची आहे चांगल्या पद्धतीची टॉप लेवलची, ती लोक इकडे वळायला लागले. उच्च विद्याभिषित लोक आहेत ती वळायला लागले, ते अनुभव घ्यायला लागले आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत जात आहे. आणि आमचा हा प्रचार प्रसार हा माहूत पब्लिसिटी जास्त झाला आहे आणि येणाऱ्या लोकांना आम्ही चांगलं सहकार्य करतो. जर होणार असेल तर आम्ही त्यांना चांगल्या गोष्टीचं ज्ञान देतोय, कसे त्याची दिनचर्या असावी, त्यांनी काय खानपान करायला हवं ते सगळं सांगितल्यामुळे निश्चितपणे त्याला आरोग्यासाठी फायदे होतात आणि पुन्हा पुन्हा ते आपल्या इतर लोकांना सांगतात. असे साधारण मी 2500 ते 3000 लोकांना आपण मार्गदर्शन केलंय आणि उपचार केले. नक्की जर आपली चांगली गोष्ट आहे. तर त्यांच्या बोलण्यात एक कल्पवृक्षाचा नारळाचा एक मुद्दा आला सरांनी बोलता बोलता. नारळापासून एक कुठली डीम प्रोजेक्ट तुमच्या मनात आहे, ती संकल्पना काय तुमच्या दर्शकांना सांगाल का? सर, नारळ हा जसं गाई आपल्याला शेतीमध्ये उपयुक्त आहे तसंच नारळ हा पण उपयुक्त आहे. प्रत्येक शेतीमध्ये हा म्हणजे नारळ आपला खाण्यासाठी वापरतो, त्याच काही तेल काढतो, सर्व या सर्व जसं दूध आणि तूप घेतो तसंच तिकडे आपण काय करतो खोबरं आणि त्याचं ऑइल फक्त एवढंच घेतो. पण त्याचे करवंटीचा पासून त्याचा चांगला उपयोग प्रकारे उपयोग होतो. करवंटीचा कार्बन करवंटीपासून कार्बन बनतो. नक्की. त्याच्यानंतर आपलं सोडणं असतात ती जर क्रश केली तर त्याच्यापासून काता आणि कोकोपीट बनते. कोकोपीटला जर सर एवढी प्रचंड मागणी आहे, म्हणजे आता जो आता ट्रेड आहे तो मी तुम्हाला सांगितलं की कॉर्पोरेट फार्मिंगचा ट्रेड आहे आणि कमी कमी जागेमध्ये लोक शेती करायला म्हणजे आपण व्यवस्थापनाच्या दृष्टीने कमी जागेत शेती करण्यासाठी ते लोक म्हणजे कसं करता येईल ते बघतायत. तर आता व्हर्टिकल फार्मिंगचा बराचसा ट्रेड आलेला आहे आपल्या शेतीमध्ये. व्हर्टिकल फार्मिंगसाठी तुम्हाला मेन लागतं कोकोपीट. त्यामुळे कोकोपीटचा वापर एवढा वाढला आहे शेतीमध्ये. पूर्वी कोकोपीट हा फक्त म्हणजे कोणी असा वापर करताना दिसत नव्हतं, ते बाहेरच म्हणजे तुमचं इस्रायल युएसला आणि आपलं गल्फमध्ये जायचं. पण आता इंडियामध्ये एवढं लोकल म्हणजे डोमेस्टिक मार्केट एवढं झालं आहे की जो तो आता व्हर्टिकल फार्मिंग मध्ये उतरलाय आणि तिथे प्रत्येक ठिकाणी कोकोपीट हा लागतो. आणि आमचा तो विचार आहे की ते करायचं. आणि मग काता उद्योग तर आहेच कोकणात चालू आहे, तो महिलांना लोकल महिलांना गावातल्या महिलांना जर रोजगाराची संधी जर त्यांनी मागितली तर आपण ते देण्याचा विचार आहे. ही म्हणजे डोक्यात असलेली संकल्पना म्हणजे कधी मूर्तरूप येईल काय सांगा? हे आता करोना काळ चालला आहे, त्याचं आमचं प्रोसेस चालू आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या म्हणजे 2021-22 मध्ये आमचं ते विचार आहे करायचं. नक्की. सर, एक अजून एक मुद्दा तुमच्या बोलण्यात जाणवला की तुम्ही पालघर सारख्या ठिकाणी काम करता, म्हणजे तिथे तुम्ही वेल स्टेबल राहू शकला असता, पण असं असूनही वैभवडी सारख्या ग्रामीण भागात येऊन हे सगळे खटाटेप आम्ही म्हणू शकतो रोजगार देण्याच्या दृष्टीने, मग का नक्की काय याचा काय काय नक्की काय सांगाल? सर काय मी गरीब म्हणजे गरीब कुटुंबातला म्हणजे इथेच जन्म झाला आपला मांगवलीला. अच्छा. आणि इथून म्हणजे ह्या मातीची जी नाळ आहे आपली ती शेवटपर्यंत सुटली नाही. आम्हाला शहर हे लाभलंच नाही. म्हणजे तिथे पण मी पालघर सारख्या तिथे पण मी मुंबई सोडून पालघर सारख्या ग्रामीण भागामध्ये जाऊन काम केलंय. आणि तिथून मग शेवटी आपली आपण शेवटची शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहे. तर ते 2005 पासून मी इकडे परत चालू केलं. मग ते काही अलग अलग व्यवसाय करत करत आता शेती आता सेंद्रिय शेती आणि इथल्या लोकांना त्याचं हे मिळालं, इथल्या तरुणांना असं वाटावं की बाबा
शहरापेक्षा गावामध्ये बरंच पोटेन्शियल आहे. शहरामध्ये तुम्हाला काय आहे, फक्त 10,000-15,000 नोकरी व्यतिरिक्त काही नाही. पण इथे असं एवढं पोटेन्शियल आहे, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जरी उद्योग केले नाही, छोट्या छोट्या गोष्टी जमा केल्या. तुम्ही आता बऱ्याचशा गोष्टी आहेत, आता ते आता लोक वळले तिकडे, आपल्या एवढी निसर्ग संपत्ती आहे, आपण सह्याद्रीच्या पाठत राहतो, मधाला किती किंमत आहे आज. बरोबर, तुमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला किंमत आहे इथल्या शहरातल्या. तुमच्या त्या यांच्या काळ्या पाना लाकडाच्या हे अग्निहोत्र बनवतात लोक, याच्यामध्ये वापरतात, पूजेमध्ये वापरतात, ते इकडे फुकट मिळते आपल्या जंगलामध्ये. त्या तोडून काही लोक, जे तुम्हाला सांगतो दुर्दैवाची गोष्ट आहे की तिकडची लोक येतात नेपाळी आणि भैये आणि आपल्या जंगलातून त्या काट्या तोडतात आणि त्या ह्या कोकण रेल्वेने तिकडे घेऊन जातात, मुंबईमध्ये ते रोडवर बसून विकतात. मग हे जर बाकीचं हे करत असतील, त्यांच्या मेहनतीला तर दाद द्यावेच लागेल. जर तीच मुलं करत असतील, त्या एक 1500 किलोमीटर लांब येऊन ते आपल्या जंगलात येतात आणि ते घेऊन जातात इथून, आपले तरुण नक्कीच कुठेतरी कमी पडतात. आपणच कमी पडतो ना, तरुण कमी पडतो. आपण ते आपल्याला ते कमी पण वाटतो त्या रोडवर बसायला, बसून विकायला. पण ते लाखो रुपये कमवून जातात, ते आपल्या जंगलातलं साहित्य घेऊन ते तिकडे घेऊन विकतात. असे बरेचसे उद्योग आहेत की इथल्या मुलांनी करावे असं. म्हणून बोललो आपण गावाकडे, आपल्या ह्या ग्रामीण भागात करावे. तिथे शहर, ते शहर आहे पालघरच्या म्हणजे मुंबईमधून 100 किलोमीटर 70-80 किलोमीटर आहे. तिथल्या लोकांना बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत. बाजूला मोठी आशियातली मोठी इंडस्ट्रीयल आहे, एमआयडीसी आहे. पण आपल्या इथल्या लोकांना जर ते करता आलं त्या म्हणजे कमीत कमी प्रेरणा जरी मिळाली आणि 5-10 जर तरुण तयार झाले तिथे, तर ते आपलं सुभाग्य समजतो. नक्कीच, म्हणजे ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी दुसरं कुठचं असं चांगलं काम होऊ शकत नाही. नक्कीच सर, तसं काही करत असताना दोघांनाही तुम्हाला प्रश्न विचारतो, मार्केटिंग आणि सेलिंग व्यवस्था म्हणजे कसं ताळमेळ बसवतं आणि कसं जमते, मॅनेज कसं करताय सगळं? खर तर हा व्यवसाय करत असताना मॅनेजिंगचा खूप प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याकडे बघतोय की मगाशी आपला मुद्दा तोच झाला की शेती व्यवसाय करताना लोक तरुण पिढी याच्यामध्ये लक्ष देत नाही, करत नाही, करू इच्छित नसल्यामुळे आपण सध्या तरी आम्हाला बाहेरच्या लोकांकडनं हे कामं करून घ्यावी लागतात. हे दुर्दैव आहे, म्हणजे स्थानिक लोक त्याला कमीपणाचा दर्जा मानला जातो. शेण काढणं, काही सांभाळणं हे खूपच हीन असं समजलं जातं. पण तुम्हाला मी अभिमान सांगतो, मी स्वतः ही सर्व गोष्टी करतो कारण ते मला आवडतात, त्याच्यातलं मला महत्त्व कळलेलं आहे म्हणून करतो. त्याची सेवा, गायीची सेवा म्हणून आपण करतो असं हिशोब होता. खरं स्थानिकांनी इकडे लक्ष द्यायलाच हवं, पण ते देत नाही आहेत. बाहेरची लोक आम्हाला वेदना होतात की बाहेर आमच्या गोशाळेमध्ये किंवा फार्ममध्ये बाहेरची लोक कर्नाटकचं असू देत, कोल्हापूरमधले असले, रत्नागिरीमध्ये जिल्ह्यात, इतर जिल्ह्यातील लोक येऊन काम करत आहेत आणि स्थानिक फक्त बघत राहतात. वा छान असं म्हणायचे, पलीकडे त्याचं काय अजून हे नाही, धाव नाही. तर त्यामुळे मॅनेजिंगचा थोडा मॅनेजमेंटचा थोडा प्रॉब्लेम होतो. कारण स्थानिक जर असेल तर आपल्याला वाटतं की आपण तो माणूस, आपला माणूस आपण डेव्हलप करतोय, त्यानं प्रगती त्याचं कुठून स्थिर स्थावर होतोय असं वाटलं असतं. ते थोडंसं आम्हाला खंत आहे. त्याच्याबाहेर मार्केटिंगच्या बाबतीत म्हटलं तर खूपच संधी आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन की आपण म्हणजे काही अडचणी असतात, मी सुरुवातीला आपल्याला अडचणी होतात, त्या आर्थिक सक्षम असल्याशिवाय काही गोष्टी करता येत नाही, हे तितकंच त्रिवादित सत्य आहे. गोपालन करणं किंवा देश हे जनावर सांभाळणं हे थोडं खर्चिक जरी असलं, कारण लगेचच आपल्याला ते पैसे मिळत नाही. दूध विकलं म्हणजे महिन्याचं त्याचं मेंटेनन्स पण सुटत नाही असा विषय असतो. तर आम्ही ते काय करता करता जी ही उत्पादन सगळी बनवलेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणची माध्यमं वापरलेत. जसं आपल्यासारख्यांचं सहकार्य, चॅनलचं सहकार्य मिळतं, त्यामुळे प्रसिद्धी झाली, लोक स्वतःहून येऊन येत आहेत. आम्ही तिथे काउंटर सुरू केला आहे. काही ठिकाणी आठवडा बाजार असू दे, काही ठिकाणी प्रदर्शन असू दे, तिथेही आम्ही स्टॉल लावतो. काही आता वेगवेगळ्या माध्यमातून डायरेक्टच लोक ऑनलाईन मागणी करायला लागले की असे फोन करून मागणी करा. ऑनलाईन अजून नाही झालं आमचं, त्या टप्प्यात आम्ही पोहोचलो नाही, परंतु तिथपर्यंत तसं लोकांची फोन करून त्यांना कुरिअरद्वारे पाठवणं असं सुरू झालंय. पण तो सेल आमचा 20% आहे. आम्हाला त्याच्या पुढचं मार्गदर्शन म्हणून आम्ही बघत होतो की हे जेव्हा देशी गाईचं महत्व पटवत असताना एक उल्लेखनीय बाब होती की 2019-18 दरम्यान आपल्याकडे विजय जोशी साहेब म्हणून इथे डेप्युटी कलेक्टर होते, त्यांनी देशी गोपालकांना एकत्र केलं होतं. त्यामुळे देशी गोपालक संघ म्हणून आम्ही स्थापन केला. जिल्ह्याच्या संघाचा अध्यक्ष म्हणून मी पण काम करतोय, परंतु थोडंसं रखडलं त्या गोष्टीमध्ये, कारण रजिस्ट्रेशन होत नाही आहे आणि तिथे आम्हाला ट्रेडिंग करता येतं. आमचा मूळ उद्देश आहे की केवळ आम्ही करतो किंवा आम्ही 50 गोवंश सांभाळतो असं नाही, तर मनोदय असं की प्रत्येक घरी एक गाय असावी आणि त्या एक गायीच्या घरा उत्पन्नापासून त्याचं कुटुंब स्वावलंबी होईल आणि त्याला जे मिळेल, ज्यादाचं मिळेल ते आपल्या संघामार्फत किंवा आपल्याला व्हावं. पण ते संघातलं देशी गोपालक संघाचं आमचं काम थोडंसं रखडलंय, थांबलंय. कारण आम्हाला तालुका तालुक्याला त्याची अशी आउटलेट सुरू करायची होती. तालुक्याच्या ठिकाणी जसं आपण विविध माध्यम आहेत, सहकारी संघ असतात, तसं आपलं एक स्वतःचं ब्रँड खाली असावं असा प्रयत्न होता.
तोही थोडासा अपयशी मी काही थांबल्यामुळे आम्ही मग प्रवण फार्मा प्रोड्युसर कंपनी म्हणून आम्ही एक स्थापन केली. तिथे नाबार्डचं आम्हाला अर्थसहाय्य आणि लुपिनचं पाठबळ आहे, सहकार्य आहे, आणि त्या माध्यमातून आम्ही प्रवण फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या तालुक्यात एक आउटलेट सुरू करायचा प्रयत्न करतोय की जिथं आपल्याला सगळ्याच देशी गाईच्या उत्पादनांचं विक्री करता येईल आणि त्याच्यातून चांगला सेल होईल. मग त्याच्यामध्ये आपण ही गोअर्क किंवा ही औषधी निर्मितीची आम्ही नाही विकू शकणार आहे, पण सध्या जे मार्केट आहे की धूपकांडी आपण चांगले बनवू शकतोय, अग्निहोत्राच्या गोवऱ्या चांगल्या होऊ शकतात, अशी जी प्रॉडक्ट मी सांगितले नाही आहेत. भविष्यातली गरज, आपण हे इंधन म्हणून वापरताना जळवाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तसं मयत बॉडीसाठी पण आपल्याला लाकडं लागतात, तिथेही मोठा प्रॉब्लेम झाला. शहराच्या मोठमोठ्या महानगरपालिकेसाठी आपल्याला मोठं हे आहे, सेलचं साधन होऊ शकतोय, तिथे सरणामध्ये जळणारी लाकडं ती आपण निर्माण करू शकतोय. मध्यंतरी आम्ही प्रयत्न असा केला की महिला बचतगटांसाठी आपण ज्याच्याकडे गाय एखाद्याकडे असेल, देशी गाय म्हणतो पुन्हा पुन्हा मी मुद्द्यावर त्या येतोय की आपल्याला जर्सी याच्याचा अजिबात विचार करायचा नाही, म्हैशीचा विचार करायचा, फक्त देशी गाय, मग स्थानिक गावठी गाय असू दे किंवा गीर, खिलार, थरपरकर, काँग्रेस कुठलीही असू दे, पण ती भारतीय गोवंशाची असावी. अशापासून जे जादाचं शेण असेल त्याच्याने त्यांनी फावल्या वेळामध्ये महिला भगिनींनी जर पंत्या बनवल्या, धूपकांड्या बनवल्या, तर त्यांना आम्ही तिथे ट्रेनिंग देतोय. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही तुम्हाला सांगेन की हे जे धूपकांड्या, अग्निहोत्र गोवऱ्या, गोमूत्रापासून गोनाईल म्हणजे फिनाईल म्हणजे फरशी पॉलिशसाठी किंवा टायल्स शुद्धी साफसफाईसाठी, अशा जे वस्तू आपण जर विकल्या तर त्याला कुठल्याही परमिशनची जास्त गरज नाही आहे की जे आणि लोकल मार्केटमध्ये विकू शकतो त्यांचीच गरज भागू शकत नाही. लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या मंदिरामध्ये संधी मिळते, त्यांचं खूप मोठा अप्रोच आहे, देशभर काम चालत असल्यामुळे त्यांनी ज्योतिबाचं हे असू दे किंवा अल्लमाचं मंदिर असू दे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची संधी शोधता येते आम्हाला प्रवण फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून. संपूर्ण जिल्हाभर आपल्याला काम सध्या त्यांचं चालू आहे, काही क्लस्टर चालू आहेत, काही लोकांना आपण एकत्रित करतोय आणि अशातून ही विक्रीची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रवण फार्मा प्रोड्युसर कंपनी आम्ही आता तालुक्यात, आमचं हे कोरोनामुळे सगळं अडचणी निर्माण झाली दीड वर्षामध्ये की काही प्रगती करायचं गेलं की आपल्याला हे अडचण लगेच लॉकडाऊन पडतं थांबतं, आणि अशा पद्धतीने आम्ही शेवटचा आमचा एक मध्यंतरी प्रयत्न असा झाला की आम्ही गोमय गणेश मूर्ती, एक कोकणातलं एक हृदयापासूनचा विषय आपला असा करता की गणेश मूर्ती, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत ज्या काही पूर्वी पारंपरिक पद्धतीने लोक जे गणेश मूर्तीकार बनवत होते त्या शाळूच्या मातीच्या होत्या किंवा स्थानिक मातीच्या चिकन मातीच्या होत्या, त्याच्यावरती जाऊन आता आपण पर्यावरणाला ऱ्हास होईल असेच आपण इको फ्रेंडली गणपती विसरलो, पूर्वीच्या मातीच्या गणपती विसरलो, आणि आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आपण घेतोय बाजारात, जे काही सहज उपलब्ध होते ते लोक घेतात आणि त्याला हजारो रुपये खर्च करतात, हजारो रुपये, आणि तो कोटीमध्ये धंदा आहे. माझं तरुणांना सारखं म्हणजे काही कलाकारांना आव्हान आहे की ह्या जर गोमाई शेणाच्या मूर्तीचा आपण केल्या, आमचा प्रयत्न, आम्ही ट्रेनिंग दिलं 25 मार्चला, आम्ही ट्रेनिंग दिलं आणि लॉकडाऊन झालं, त्यामुळे आमचा संकल्प म्हणजे खरोखर चांगला उपक्रम आहे. हा प्रयोग जर सक्सेस झाला तर एक वेगळं नाव कोकणचं देशभर जाऊ शकतो, लाखो मूर्त्या आपण बनवू शकतो आणि त्याचा खर्च म्हटलं तर खूपच कमी आहे, खर्च कमी आणि खरं पर्यावरण संवर्धनाचं मोठं पाऊल शकतोय. आणि जे घरोघरी आपलं गरज आहे, म्हणजे आपण गणपतीला प्रत्येक घरात आपण आज कोकणामध्ये गणपती असतो, गणेश मूर्ती असते, म्हणजे किती मोठा प्रचंड व्यवसाय आहे त्याच्यामध्ये, करोडो रुपयांचा व्यवसाय आहे. आणि त्याच्या बाहेर आपण कोकणच्या बाहेरचा विचार नको करूया, राज्याचा बाहेरचा विचार नको करूया सध्या तरी करूया, पण ती जर गणेश मूर्ती आपण बनवली लोकांनी दिली तर ते खरोखरच ते फायदेशीर होतं आणि मोठा फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यातून आमची मनाची कल्पना आहे की गाईच्या शेणाला आज जो 2-4 रुपये किलो आपण भाव म्हणतोय, आम्ही त्याचं कन्वर्शन करून किंवा त्याचं प्रॉडक्ट बनवून गांडूळखत 12-15 रुपये विकतोय, पण ह्याच गाईच्या शेणाला आपण 50 रुपये कशी भाव मिळेल असा आमचा मनोदय मोठा आहे की गणेश मूर्ती केली तर 2-2.5 किलोच्या मूर्तीला आपल्याला 2-2.5 किलो शेणाच्या पासून जी आम्ही मूर्ती बनवतोय त्याची 500-1000 रुपये किंमत येऊ शकते. म्हणजे त्या बाकीची कलाकृती असू दे, कलर काम असू दे किंवा बाकीची विक्री व्यवस्था असू दे, रिटेलरचं मार्जिन असू दे, पण त्या गाईच्या शेणापासून गाईच्या शेणाला 50 रुपये किमान कसा भाव मिळेल हा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तो आम्ही प्रवण फार्मा प्रोड्युसर कंपनीचा आमचं जे पुढचं पाऊल आहे, आमचं जे ट्रेनिंग चाललंय सध्या, सक्सेस झाला तर हा प्रयोग क्रांतिकारी होईल असं वाटतं. 100% क्रांतिकारी आहे. प्रत्येक महिला भगिनींना, ग्रामीण भागातल्या महिलांना जो अर्थार्जन आपण म्हणतोय, कितीतरी आपण असे विषय हाताळले किंवा जिल्हा परिषद किंवा राज्य शासनाच्या योजना आहेत त्यातून आपण महिलांना उद्योगाच्या संधी म्हणून ट्रेनिंग देतोय, पण खरं जर हे ट्रेनिंग जर दिलं गेलं, पंत्या पण आता तुम्हाला म्हटलं दिवाळीतल्या पंत्या, एक दिवसाचा विषय असू किंवा त्या दिवाळीच्या 5 दिवसाचा विषय असू दे, पण घरोघरी पंत्या लागतात. घरोघरी 50 ते 100 किमान 25-50 पंत्या आणतात. 10 रुपयांत ते पंती घेतली जाते बाजारातली, ती चायनामधली असू दे कुठल्या इतर ह्याच्या असू देत, त्या आपण वापरतो. असा जर विचार केला तर सिंधुदुर्गात किती घरं आहेत, कुटुंब आहेत, तर ते त्या पंत्या लाखो पंत्या आपण सिंधुदुर्गात सारख्या ठिकाणी जिल्ह्यासारख्या ठिकाणी विकू शकतो. आणि त्या पंत्याच मगाशी म्हटलं असतं की त्या 1 किलो शेणामध्ये 30 ते 35 पंत्या बनवू शकतात. म्हणजे जर 2-3 रुपये किलो जर रुपयांनी जरी पंती तयार झाली आणि ती 10 रुपये मार्केटमध्ये जाऊ दे लोकांना जाऊ दे, पण ती 2-3 रुपये म्हणजे शेणाचा भाव काय होतोय
हा मला तुम्हाला मी पुन्हा पुन्हा मुद्दा ट्रेस करतोय की त्या शेणाला आपण गायीच्या शेणामध्ये शेणाला किंमत ही 50 रुपयाची किमान करण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर 50 रुपये मिळाले एका गायीचे, जर शेण आपण 5 ते 10 रुपये किलो 5 ते 10 किलो गायी धरलं तर 500 रुपये शेणाची त्यांना मिळतील ना. पूर्ण तुमच्याकडे येतोय मी. एखादा व्यवसाय म्हटल्यानंतर आर्थिक स्थैर्य असतं ते महत्वाचं असतं. तुमचा अनुभव सांगाल अगोदरची परिस्थिती आणि ह्या व्यवसायदारांची परिस्थिती. दुसरा मुद्दा या तुमच्या संबंध व्यवसायात किती लोकांना रोजगार मिळाला, रोजगारच्या काय संधी निर्माण झाल्या काय सांगाल. बघा कुठलाही धंदा म्हणजे व्यवसाय करायचं म्हटलं की आर्थिक म्हणजे भांडवल हे लागतच. आपण आता भांडवल ची हे म्हणजे पूर्वी जसं होतं की भांडवल मिळतच नव्हतं लोकांना, आता बँका आपल्याला बरंच भांडवल म्हणजे देत आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटच्या एवढ्या स्कीम आहेत की भांडवल मिळणं आता फार मोठं अशक्य काम नाही आहे. फक्त आपली ही पाहिजे की शक्ती पाहिजे तेवढी की ते काम आपण करूच, चिकाटी पाहिजे आपल्याकडे. हा सर्व बँका द्यायला तयार आहेत आणि त्याच्यात बरंच प्रत्येक ह्याच्यामध्ये अनुदान आहे. आणि आता तुमचं कृषी खातं असो किंवा तुमचं पशुसंवर्धन खातं असो, कुठलीही खाती तुमच्या घरापर्यंत येऊन काम करते. फक्त ते आपण घेतलं पाहिजे. आणि बऱ्याचशा स्कीम अशा आहेत की त्या तुम्हाला 30%, 40%, 45% अनुदान आहेत, पण लोक काय त्याच्याकडे बघणार नाहीत, करणार नाहीत. आणि नंतर कुणीतरी घेतलं की नंतर मग अरे त्यांनी घेतलं मला नाही कसं आलं. पण ते तुम्ही जोपर्यंत घेत नाहीत, तुम्ही त्याच्याकडे आता जो अधिकारी असेल त्याला 2 वेळा 4 वेळा तुम्ही जाऊन भेटत नाही, तो 1 वेळा येणार तुमच्याकडे, 1 वेळा येणार सांगणार ही योजना आहे. आता आमच्याकडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून येतात, कृषी खावाले येतात, ते एकदा सांगणार आहोत तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही हे करायचं आहे बँकेच्या अधिकाऱ्याला, पण बँकवाला गेलं तुम्हाला लगेच पैसे काढून देणार नाही. तो बघणार त्याची चिकाटी किती आहे ह्या मुलाची, तो 4 वेळा 5 वेळा येतोय का, नंतरच तो हा उद्योग तो 3 वर्ष चालू शकतो. आणि एखादा उद्योग 3 वर्ष चालला तर तुमचा पुरी पिढी चालतो. हा सगळा हा उद्योगातला हे आहे. गुजराती लोक सगळं सांगतात कुठलाही धंदा जर तुम्ही जर 1000 त्या धंद्याला 1000 दिवस दिलेत तर ते 1000 महिने ते तुमचा तो पुढे सक्सेस असतो. तर तुम्ही 1000 महिने 3 वर्ष चालली पाहिजे तो धंदा, तो व्यवसाय तुम्ही 3 वर्ष त्याच्यावर चिकाटीने काम केलं मग तो 5 रुपये म्हणजे अगदी तुमची टपरी असो नाहीतर तुमचा मॉल असो, तुम्ही ते दुकान 3 वर्ष चालवलं की तो 30-40 वर्ष तुमचा धंदा तो चाललाच पाहिजे. तो व्यवसाय हा हा आपला अनुभव आहे. आणि बऱ्यापैकी लोक येतात आपल्याकडे हे करायला, पण त्या इथली स्थानिक परत ते मुंबईत जातात ना ते चुकीचं आहे. तरुण जो आहे ना तो इथे थांबला पाहिजे. ही खंत आहे बऱ्याचसा मी जी बघतो मुलं काही ठराविक. आता ह्या लॉकडाऊन मध्ये पण असं वाटलं होतं किती कोकणात म्हणजे गावाच्या गावं भरली होती गेल्या लॉकडाऊन, जो संपला लॉकडाऊन संपला नोव्हेंबर डिसेंबरला सर्व दिवाळी झाली लोक गेली परत ते 10-15 हजारामध्ये काम करतात तिथे. आणि परत हे आला हा करोना आला तिथे रडत बसले. बघा नोकरी ही तुम्हाला मर्यादित यश देते, पण कुठलाही व्यवसाय अमर्याद असतो, तो तुम्हाला खुला असतो. तुम्ही 24 तास तुमचे दिवसाचे असतात, तुम्ही त्याला 8 तास काम करा, 15 तास करा, तुम्ही जेवढा वेळ देणार तेवढा व्यवसाय वाढणार. तुम्ही 2 तास काम केलं 2 तासाचे पैसे तुम्हाला त्याची वृद्धी दिसेल तुम्हाला. सर कोणताही आपली वेळ संपत आली, कोणताही व्यवसाय म्हटला की कुटुंबाची साथ खूपच महत्वाची असते. इथला तरुण जर समजा एखादा व्यवसाय करत गेला तर कुटुंबातली काही लोकांची नकारगंठ असते की बाबा नको व्यवसाय, तू कुठेतरी नोकरी कर. तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ कशी मिळते काय सांगाल आमच्या दर्शकांना. सर आपल्या कुटुंबाची साथ व्यवस्थित म्हणजे सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे म्हणजे माझी बहीणच आहे तर त्यांना पण त्यांच्या कुटुंबाची साथ आहे, मला पण माझ्या कुटुंबाची, अगदी मुलं पण. आज आमची सगळी लॉकडाऊन मध्ये गेल्या वर्षी सर्व मुलं आमची गायीकडे जात होती, म्हणजे मुली पण जायच्या मुलं पण जायची. आता गायीकडे 3-4 मुलं एकत्र जाऊन ते 50-60 गायी आमच्या राबून आणायची. म्हणजे कुटुंबाची साथ ही महत्वाची आहे त्याच्यामध्ये. ती आज ते 100% आम्हाला आहे, त्याशिवाय प्रगती होत कठीण आहे. म्हणजे दुसरे म्हणजे परक्या माणसांच्या किंवा कामगारांच्यावरती 100% अवलंबून नाही राहू, धंदा सक्सेस होऊ शकणार नाही. कुटुंबाची आम्हाला 100% साथ आहे नक्की. जर शेवट सगळ्या गोष्टीमध्ये बरोबर वेळ संपली. शेवटच्या प्रश्नाकडे मी इथे, इथल्या तरुणांना मग तुम्ही एक खंत बोलून दाखवलं की इथला तरुण शहराकडे जातोय हे तुम्हाला कुठेतरी सलत आहे, ही सर कशी दूर करणार. इथल्या तरुणांना माझ्या कोकणच्या तरुणांना काय आव्हान कराल तुमच्या माध्यमातून.
बघा हे आपल्या इथल्या तरुणांनी हेच लक्ष ठेवायला पाहिजे की आपण मुंबईत मुंबई पुण्यामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन काय करणार तर कुठेतरी नोकरी करणार बरोबर आणि ते जर इथे आपण काही केलं कुठलाही छोटा मोठा धंदा चालू केला व्यवसाय चालू केला शेती केली शेतीला पूरक काही नाही काय हे कोकडे कोंबड्या पळ शेळ्या पळ हे कर हे जर केलं याच्यातून तुम्हाला 100% मार्जिन आहे इथे तुम्हाला आणि आरोग्य चांगलं राहतं इथे शहरामध्ये तो एक प्रॉब्लेम आहे आरोग्याचा प्रॉब्लेम आहे राहण्याचा प्रॉब्लेम आपण 10x10 मध्ये राहतो इथे आपण आपलं स्वतःच 10x10 बाथरूम असतो तिथे आपण 10x10 मध्ये सगळंच असतं आपलं तर हा जो हे आहे ना तर कोकणातल्या म्हणजे तरुणांनी म्हणजे माझ्या इथले तरुणांनी इथेच राहावं इथेच त्यांनी डेव्हलप व्हावं शहरामध्ये जाऊ नये असं माझं कधीच म्हणणं नाही शहरामध्ये जावं फिरण्यासाठी जावं त्यासाठी सर्वात संधी काय की इथल्या कोकणातल्या प्रत्येक माणसाची जमीन आहे आज ती विकली जाते हे दुर्दैव आहे परंतु प्रत्येकाची जमीन आहे तुम्ही फळबाग घ्या पाणी सोय असेल तुम्ही शेतीवाडी करा आणि शेतीवाडी करता करता तुम्ही गोपालन एका दुसरी गाई सांभाळली तर ते संपूर्ण कुटुंबच त्या गाई शेती आणि फळबागातीवरती स्थिर स्थावर होऊ शकतं आणि त्यांना सगळ्यात चांगलं स्वास्थ्य मिळू शकतं आरोग्य मिळू शकतं आणि तो स्वयंपूर्ण होऊ शकतो आणि भविष्याची ती गरज आहे आता जरी आपण म्हटलं तरी हे एक गाय सांभाळणं की एक दोन गायी सांभाळणं थोडीशी शेती करणं शेतीत करताना फक्त शेती म्हणजे भात शेती नव्हे तर भातच फक्त आपल्या कोकणातील दुर्दैव आहे की फक्त भात शेती किंवा काजू बागच्या बाहेर आपण जात नाही तर सर्व प्रकारचा भाजीपाला आपण जो बाहेरच्या राज्यातला खातोय तो आपण जर भाजीपाला म्हणजे 3 टनमध्ये जर शेती केली 3 हंगामात जर आपण शेती केली काही अंशी का होईना शेती करत बसलो तर त्याला जे मुंबईचं जे आपण आज अर्थक्रम बघतो की एखादा 10-15 हजार रुपये पगार घेऊन वर्षाला 1-1.5 लाखाच्या वर जात नाही तो एखाद्या सीझनमध्ये पण कमवू शकतो इतकी ताकद या कोकणच्या जमिनीमध्ये आहे नक्की सर आणि ती तेवढी ते करते म्हणजे वेळ आपले संपले तरी पण एक तुमच्या आत्ताच्या बोलण्याचा एक महत्वाचा मुद्दा आला की इथले इथले शेतकरी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकतात गंभीर मुद्दा आहे सर काय सांगाल तुम्ही सर मुद्दा तर गंभीर आहे आज आपण काय रेटने जमिनी विकतोय 4 लाख 5 लाख 10 लाखात जमीन विकतोय त्याची तुम्ही स्क्वेअर फीट वर काढलं गुजराती मारवाडी केरळ त्याचा रेट काढला तर किती येतो तुमचा तो 10-20 रुपये रेट होतो आज रद्दीचा भाव 50 रुपये तर त्या आणि एकदाच तुम्ही हे करताय ना विकताय तिला ते तिचं कंटिन्यू उत्पन्न घ्या त्याच्यातून एक शेती 3 वेळा आता मी तुम्हाला सांगतो मी पहिली एक आम्ही ही लावली पेरू बाग लावले पेरू लोकांनी मला सांगितलं कोकणात पेरू बाग होतीच नाही मला इव्हन एक अशा माणसाने सांगितलं की जो सगळीकडे म्हणजे ड्रीप इरिगेशनचं काम करतो जो आपल्या कोकणातला डीलर आहे नाही होणार सांगतो मी म्हटलं तुझं मला हे नको तुम्ही फक्त ड्रीप इरिगेशन करा तुमचं काम काय आहे ते तेवढं करा ते हो झालं नाही तर माझं नुकसान आज मला इथे कोकणामध्ये चांगलं फिरू अगदी 1/4 किलो ते 400 ते 500 ग्रामचे पेरू निघालेत आपल्या ह्याच जमिनी सक्सेस करून दाखवला हा त्याच्यामध्येच आम्ही इंटरक्रॉप असं म्हणून आम्ही हे घेतलं कलिंगड घेतले कलिंगडचं त्याचं म्हणजे लोक 0 बजेट सांगतात म्हणजे 0 खर्चातली शेती तर त्याचं मॉडेल हेच आहे ते मुख्य पीक आहे त्याला माझा 1 रुपया फक्त लावलं नंतर काही खर्च नाही त्या कलिंगड मधून जो माणूस देखरेख करतो कलिंगड त्याच्या मध्ये लावली त्याच्यातून जे उत्पन्न आलं त्याचा पगार निघाला त्याच्यानंतर ते 3 महिन्याचं पीक होतं ते काढल्यानंतर आम्ही तिथे लगेच मका घेतला आता मका आलाय तो मका पण आपण देऊन त्यावर 3 महिन्यातला त्याचा पगार निघू शकतो जर असं जर तुम्ही केलं त्याच्यानंतर आता भाजीपाला लावला की काय लावलं त्याच जागेमध्ये जागा तीच यूज होते ते पीक तुमचं बाजूलाच राहते तुमच्या सर प्रश्नाला मी हे करतो की स्थानिकांनी गरजेपुढे जी जमीन विकताय तर किमान तो एक पर्याय करा की आपल्या आजूबाजूला शेजारी कोणी नाही कोण स्थिर स्थावर असलेले ज्यांच्याकडे 4 पैसे असलेले असं स्थानिकांना दिलं तर मालकी तरी किमान आजूबाजूची आपल्याला ते समाधान भविष्यात मिळेल की माझी जमीन मला गरज म्हणून मी विकतोय मी जर यांना विकली तर ती जमीन तिथे राहील त्याची मालकीत्व त्यांचं तिथे राहील आणि आपल्यासारख्या तरुणांना भविष्यातली लोकांची जी रोजगाराची गरज आहे ती तिथली स्थानिक विकू शकतं आज काय होतंय की उलट परप्रांती येत आहेत जमिनी घेत आहेत आणि परंपरेने आपण कर्मचारी म्हणून राहतोय हे सगळ्यात दुर्दैव हे भविष्यात कोकणाच्या वाट्याला येऊ नये त्यामुळे त्यांनी विकायचे असेल तर स्थानिकांनी जास्तीचं प्राधान्य घ्यावं स्थानिकांनी त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट करावी आणि स्थानिकांनाच काम द्यावं नक्की सर खरंच म्हणजे एक कोकणापुढे हा गंभीर प्रश्न इथल्या जमिनी भूमिपुत्रांऐवजी कुठच्या तरी परप्रांत्यांकडे जातात आणि या जागोष्ट्या आणि सावतारी सरांच्या माध्यमातून मी इथल्या तरुणांना सांगू इच्छितो की इथल्या मातीत इथल्या शेतीत इथल्या व्यवसायात प्रचंड संधी आहे तुम्ही शहराकडे जाण्याची तुम्हाला गरज नाही आणि सावतारी सरांनी सांगितलं त्यांचा जो एक ड्रीम प्रोजेक्ट गाईच्या शेणापासून जर गणपतीच्या मूर्तीचा आकार आला तर हा खरोखरच क्रांतिकारक निर्णय होईल आणि दोन्ही शेतकरी जागोष्टे सर आणि संसार सर जो एक मेहनत घेतात प्रयत्न करतात
इथलं कोकणचं अर्धकारण बदलू शकेल एवढी ताकद आहे. सर या आमच्या चर्चेत सहभागी झालात आणि आमच्या तरुणांना मार्गदर्शन केलात. खूप खूप धन्यवाद.